नमस्कार, सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला खजूर चिंचाची चटणी दाखवणार आहे. तर ही चटणी तुम्ही भरपूर बनवून एक ते दोन वर्ष ही टिकू शकते अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. डायरेक्ट कुकरमध्येच आपण ही डायरेक्ट शिजवणार आहे, म्हणजे जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी मी इथे चिंचा घेतलेल्या आहे, आंबट चिंचा. तर ह्या माझ्या एक वर्ष जुन्या चिंचा आहे. तर भरपूर प्रमाणात चिंचा खराब होत्या, तर एक किलो जवळजवळ ह्या चिंचा आहे. तर त्यातल्या बिया मी चिंचोके काढून टाकलेले आहे आणि मोजून घेतल्यानंतर बरोबर एक किलो भरल्या. तर त्याच प्रमाणात बाकीचं साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर एक किलो चिंच घेतली आहे ना, त्यासाठी आपल्याला एक किलोच खजूर लागणार आहे. आणि खजूर आणि चिंच दोन्ही सेम प्रमाणात असली तर ती चटणीसुद्धा खूप छान होते आणि खूप टेस्टी लागते. अशा चटणीचे तुम्ही वेगवेगळेसुद्धा त्याच्या कढी काही पण बनवू शकता. तर कुठल्याही आपल्याला जेव्हा तुम्ही पाणीपुरी करता त्याच्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग होतो. तर आता आपल्याला ही कुकरला शिजवून घ्यायची आहे. तर मी हे डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घेतली आहे. तर कुकर माझा थोडासा छोटा होता, पण मी अशी दाबून भरली आणि वरतून खजूर टाकलेलं आहे. शक्यतो मोकळा कुकर असेल तर त्यामध्ये टाका, किंवा कुकरमध्ये असे डब्यांना लावूनसुद्धा तुम्ही ही शिजवून घेऊ शकता. तर माझी थोडीशी अशी जास्त झाल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला शिजवताना. तर त्यासाठी आता जी आपण एक किलो खजूर आणि एक किलो चिंच घेतली आहे ना, त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे. तर गुळाचं प्रमाण ह्याप्रमाणे घ्यायचं की तुमची चिंच किती आंबट गोड आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि इथे मी एक चमचा काश्मीरी तिखट आणि चार चमचे नॉर्मल तिखट, म्हणजे खूप जास्त तिखट नव्हतं म्हणून मी चार चमचे घेतलेले आहे. आणि इथे मी दोन मोठे चमचे जिरे पावडर घेतलेली आहे. तर ही भाजलेली जिरे पावडर आहे, ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. जर पावडर नसेल तर तुम्ही अखंड जिरेसुद्धा टाकू शकता. एक चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपल्याला डायरेक्ट कुकरला शिजवून घ्यायचं आहे, वेगळी टाकायचीसुद्धा गरज पडणार नाही. दोन चमचे मी हे नॉर्मल मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे सैंधव मीठ असेल तर शक्यतो तेच टाका, पण माझ्याकडे नव्हतं तर मी हे साधंच टाकून घेतलेलं आहे. सैंधव मिठानी चटणी पण छान लागते आणि टिकते पण भरपूर दिवस. आता एवढ्या साहित्यासाठी आपल्याला इथे 2 लिटर पाणी टाकायचं आहे. तर दाखवताना मी फक्त एकच बाऊल तुम्हाला दाखवलेला आहे, तर अजून एक बाऊल मला त्यासाठी लागलेला आहे. तर अशा पद्धतीने मी 2 लिटर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कुकरला खाली आपली चिंच लागणार नाही. आणि तुमची थोडी असेल तर तुम्ही डब्यात शिजवली तरीही चालेल. आता झाकण लावून आपल्याला ही गॅसवर ठेवायची आहे आणि याची फक्त आपल्याला एकच शिट्टी करायची आहे. खूप जास्त वेळ पण लागत नाही अशा पद्धतीने शिजवायला. तर एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वेगळ्या एका पातेल्यात आपण ही काढून घेऊया. तर बघा, मी एका पातेल्यात काढून घेतली, म्हणजे लवकर थंड करण्यासाठी मी वेगळ्या पातेल्यात ही काढून घेतली आहे मोकळी. आणि एका पावभाजीच्या स्मॅशरने अशी पद्धतीने स्मॅश करून घ्यायची आहे आपल्याला. जर तुम्हाला ही 1 महिना फक्त टिकवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी घालू नका, डायरेक्ट चाळणीने गाळून घ्या. पण तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायची असेल आणि जास्त चिंचेचा पल्प काढायचा असेल तर थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे ती गाळून घ्या. इथे ही माझ्याकडे पुरणाची चाळणी आहे ना, त्याने मी गाळून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही अशा पद्धतीने चमच्याने फिरवून फिरवून किंवा हाताने सुद्धा तुम्ही ही फिरवून त्याचा पल्प काढू शकता. चिंच आणि खजूरचा असा पल्प खाली निघालेला आहे. तर आता पहिल्या याच्यात आपला एवढा पल्प निघालेला आहे आणि उरलेले जे आपलं वरचा चौथा निघालेला आहे ना, त्या तो टाकून द्यायचा नाही आपल्याला. तुम्हाला अशीच जर ठेवायची असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता न शिजवता. पण शिजवून जर पुन्हा एकदा शिजवून ठेवली तर हा तुमचा पल्पसुद्धा वाया जाणार नाही. तर बघा, इतका पल्प आहे आणि त्यामध्ये अजून चिंच आणि खजूर भरपूर प्रमाणात आहे ना. तर म्हणून मी पुन्हा 1 लिटर त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. असे 2 ते 3 वेळा आपल्याला जसा गव्हाचा कोंडा कसा आपण धुतो ना, तशा पद्धतीने आपल्याला ही चिंच धुवून घ्यायची आहे 2 ते 3 वेळा. आणि पुन्हा तशाच पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायची आहे. तर ही जास्त प्रमाणात जर तुम्ही करून ठेवली तर जेवढी जुनी तुम्ही चिंचाची चटणी होते ना, तर तेवढी पौष्टिकसुद्धा होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. अशा पद्धतीने मी 3 वेळा हे धुवून घेतलेलं आहे आणि इतका 5 लिटर जवळजवळ आपला पल्प निघालेला आहे. तर बाऊलमध्ये बसला नाही म्हणून मी एका पातेल्यात काढून घेतला. तर बघा, जसा कोंडा पिळून घेतो ना शेवटी, तसाच आपल्याला हे चिंचेचा चौथा पिळून घ्यायचा आहे. आणि इतका असा चौथा निघालेला आहे ना, तर हा चौथा तुमचासुद्धा वाया जाणार नाही. तुम्ही याला थोडंसं मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा आणि तुमची तांब्या पितळाची जी भांडी असतात ना घरात, तर
ती भांडी घासण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता. फ्रीजमध्ये जवळजवळ 4 ते 5 महिने हा चोथा तुमचा खराब होणार नाही. थोडा असेल तर तुमचा पटकन संपेल, पण जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला तो भरपूर दिवस वापरता येईल. आता इथे मी एक मोठी कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण हा शिजवून घेणार आहे. तर आता इथे हा आपण पातेल्यामधून कढईमध्ये ट्रान्सफर केला आहे, तर तो आपल्याला फास्ट गॅसवर आधी उकळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण आधी सर्व साहित्य टाकलेलं आहे, आता वेगळं काही साहित्य आपल्याला टाकायचं नाही. मी चिंचेला मीठ लावलं होतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाणसुद्धा मी कमी टाकलेलं आहे. जर तुमच्या चिंचेला मीठ नसेल तर मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवा. तर अशा पद्धतीने आता हे एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे, आणि त्यानंतर गॅस कमी करून त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे वरती जो उकळी आल्यानंतर चिंच ही बाहेर उडते ना, म्हणून झाकण ठेवून घ्यायचं. असं अर्धवट झाकण ठेवायचं, फुल झाकण ठेवायचं नाही. म्हणजे बाजूला तुमचा ओटा घाण होणार नाही किंवा गॅससुद्धा खराब होणार नाही झाकण ठेवून घेतल्यामुळे. तर बघा, मला जवळजवळ आता माझं 5 लिटर आपलं चिंचेचा पल्प निघाला होता 5 किलो. तर त्यासाठी मला 1.5 तास जवळपास एक कमी गॅसवर लागलेला आहे. म्हणजे एकदम कमी गॅसवर सुद्धा करायचं नाही, मीडियम गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. आणि मधून मधून हलवत राहायचं आहे, म्हणजे चिंच खाली लागणार नाही. आणि करताना जाड बुडाच्या पातेलं घ्यायचं, म्हणजे खाली चिंच लागत नाही. तर बघा, अशा पद्धतीने असा चिंचेचा पल्प आपला निघालेला आहे. चिंचाची चटणी आपली ही तयार झालेली आहे. आणि अशी जर घट्ट चटणी केली ना, ही भरपूर दिवस राहते. आणि यापासून तुम्ही वेगवेगळं काही पण बनवू शकता. चिंचाची कढी बनवू शकता, चिंचाची आमटी बनवू शकता, किंवा तुम्ही मुलांना अगदी ब्रेडला सुद्धा लावून ही खायला सुद्धा देऊ शकता. आणि ही तुम्ही याची पाणीपुरीसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता. भरपूर याच्यात तुम्ही भाजीला, आमटीला आणि आपली डाळ करतो ना, त्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि वरती जी बेल आयकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील ते सर्वप्रथम मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.